नमस्कार, लोकमनीमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 20 मे 2021 चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, PIB, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यामधील चालू घडामोडींचा आढावा घेत असतो. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला जॉईन झाल्यानंतर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. पहिली न्यूज आहे, खतावरील अनुदानात 140% वाढ झालेली आहे. आदरणीय शरदराव पवार यांनी मागणी केली होती की कोरोना काळाच्या संकटामध्ये खताच्या किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती किमतीत कशामुळे वाढली होती, तर साधारण जागतिक स्तरावर अमोनियम नायट्रेट असेल किंवा काय असेल या कच्च्या मालामध्ये कच्च्या मालाच्या किमतीत जास्त प्रमाणात वाढ झाली. आणि याचा परिणाम असा झाला की खत निर्मितीमध्ये जे आपल्याला अमोनियम फॉस्फेट लागतं त्यामुळं अमोनियम फॉस्फेटच्या किमती वाढीमुळे डायमोनियम फॉस्फेट या खताची किंमत वाढली होती. यासाठी आदरणीय शरदराव पवार यांनी काय केलं, केंद्राला मागणी केली होती की तुम्ही याच्या किमती कमी करा, कारण कोरोना काळामध्ये अगोदर शेतकरी संकटात आहे. मग याचाच आधार घेऊन आपले रसायन जे मंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं की याच्या किमती कमी केल्या जातील. मग यासाठी काय करावं लागलं, केंद्र सरकार काय करत असतं, सबसिडी देत असतं. आपण पाहिलं फूड फर्टिलायझर यावर आणि यावर आपल्याला केंद्र सरकार जी सबसिडी देतं ती सगळ्यात जास्त आहे. आणि यामध्ये मग फर्टिलायझरची सबसिडीमध्ये आत्ता जी डायमोनियम फॉस्फेट हे खत होतं ह्यामध्ये साधारण आता 140% वाढ केलेली आहे. या खताच्या प्रत्येक गोणीमागाचा शेतकऱ्याला 500 रुपयाऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार. ॲक्च्युली ही जी होती ती 2400 रुपयाला एक गोणी होती, पण ती आता 1200 रुपयाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे साधारण 50% अनुदान इथं वाढ झालेली आहे. आता या अनुदानापोटी 14,775 कोटीचा बोजा केंद्रावर पडणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जी बैठक झाली त्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. असे महत्त्वाचे निर्णय असतात. आता या निर्णयामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, सबसिडी कशा पद्धतीने दिली जाते, खतांवरील सबसिडी असेल किंवा आपल्या अन्नावरील सबसिडी असेल, ह्या सबसिडीचं जे प्रमाण आहे ते सध्या जास्त आहे. आपण पाहिलं फ्युएल, फूड आणि फर्टिलायझर 3F, या 3F वरच सगळ्यात जास्त सबसिडी आहे. आपण पाहतो इंधनावरही केंद्र सरकार सबसिडी देत असतं, जसं गॅसची आपण सबसिडी घेतो त्याच पद्धतीनं फूडवर सबसिडी आहे. म्हणजेच फूड सिक्युरिटी ॲक्ट आपण पाहिलं, रेशनिंगच्या दुकानामध्ये आपल्याला गहू, तांदूळ, डाळ हे मिळतं. आणि त्याच पद्धतीनं आता खतं, ज्यालाच आपण फर्टिलायझर म्हणतो, डायमोनियम फॉस्फेट असेल, युरिया असेल, सुप्ला असेल, यावर आपल्याला सबसिडी मिळत असते. मग खतावरही सबसिडी देताना आता पाहिलं आपण डायमोनियम फॉस्फेटवर आत्ता सबसिडीची 140% वाढ केलेली आहे. हे आपल्याला अशा दृष्टिकोनानं पाहू लागतं हे अर्थव्यवस्थेमध्ये येतं. सबसिडी म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्रावर एखाद्या सबसिडीचा कशा पद्धतीनं परिणाम होत असतो, ह्या संदर्भात आपण कृषी, उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्राला जोडून ही न्यूज पाहायला हवी. आता यामध्ये महत्वाचं आहे डायमोनियम फॉस्फेट. तर अमोनियम फॉस्फेटबद्दल आपल्याला पाहू लागतं, याचं IUPAC नेम आहे डायमोनियम हायड्रोजन फॉस्फेट. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा IUPAC लॉंग फॉर्म आहे. जी रसायन असतं कोणतं किंवा एखादं केमिकल फॉर्म्युला असतो याचं नाव डिझाईनिंग करत असते. आता याचा केमिकल फॉर्म्युला कसा आहे बघा, NH4 2 HPO 4. डायमोनियम फॉस्फेटचा आता आपण वापर पाहूया. फर्टिलायझर म्हणजे खतामध्ये वापर होतो. यामध्ये काय होतं, जो pH आहे जमिनीचा तो वाढवण्यास डायमोनियम फॉस्फेट मदत करतं. आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही वापरला तर जमीन ॲसिडिक म्हणजेच आपल्याला आम्लधर जमिनीमध्ये वाढण्याची शक्यता असते. यामुळे आपण पाहतो की जमीन नापीक बनण्याची शक्यता असते, म्हणून जास्त खतांचा वापर करायचा नसतो. यानंतर दुसऱ्यांदा आपण दुसरं DAPचा यूज करतो, फायर रिटार्डंट. फायर रिटार्डंट म्हणजे ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस आग विझवण्यासाठी DAPचाही वापर करू शकतो. फायर रिटार्डंट DAPसुद्धा वापरलं जातं. जसं अग्निशामक दलामध्ये आपण सॉलिड कार्बन डायऑक्साईडचं लिक्विड कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करून ते काय वापरतो, आग विझवण्यासाठी वापरतो. त्याच पद्धतीने DAPचाही वापर आग विझवण्यासाठी होऊ शकतो, फायर रिटार्डंट. तिसरा आहे ईस्ट न्यूट्रियंट इन वाईन मेकिंग अँड मिल मेकिंग इंडस्ट्री. आपल्याला पाहतो एखादं किण्वन प्रक्रियामध्ये आपण दारू बनवतो ना, त्यावेळेमध्ये DAPचाही वापर होऊ शकतो. आणि मिल म्हणजे जेवण बनवण्याचे काही पदार्थ आहेत त्यामध्येही DAPचा वापर होऊ शकतो. यामुळे काय होतं, तर ॲडिटिव्ह म्हणून त्याचा वापर होतो. त्याच पद्धतीनं सिगरेट जे आहेत त्याचा निकोटीनचा वास वाढवण्यासाठी सुद्धा DAPचा वापर होऊ शकतो. म्हणजे अशी एखादी बातमी आली तर तिचा सर्वांगानं आपल्याला पाहावी लागतील. DAP म्हणजे डायमोनियम फॉस्फेट फक्त खत म्हणून वापर होत नाही, तर कुठं कुठं त्याचा वापर होतो किंवा त्याचं केमिकल फॉर्म्युला काय, त्याचं रासायनिक नाव काय, असं व्यवस्थित पाहायचं.
नुसतंच फक्त आपल्याला तिथं कृषी संदर्भात डायमोनियम फॉस्फेटच्या खताच्या किमतीवर सबसिडी वाढली असं नाही, तर डायमोनियम फॉस्फेट हे रासायनिक सूत्र कोणतं आहे, रसायन असेल तर ते कशा पद्धतीने कुठं कुठं वापरवतो हे पाहू लागतं. आता व्हॉट्सअपला प्रायव्हसी पॉलिसी रद्द करण्याचे केंद्र सरकारनं आदेश दिलेले आहेत, ही आपण दुसरी न्यूज पाहतोय. व्हॉट्सअपला प्रायव्हसी पॉलिसी रद्द करण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिले. याचं कारण असं आहे की व्हॉट्सअपनं काय केलं होतं, 15 मे त्यांची डेडलाईन ठेवली होती की 15 मेपर्यंत तुम्ही आमची प्रायव्हसी पॉलिसी ॲक्सेप्ट करा. जसं आपण एखादा ॲप इन्स्टॉल करतो त्यावेळेस ते आपल्याला सांगतात की तुमचे हे करा ते करा, हे अलाव करा ते अलाव करा, ते अलाव करताना आपण कित्येक आपली प्रायव्हसी त्यांना देत असतो. म्हणून मग आता व्हॉट्सअपनं सुद्धा मागितली होती. त्याला आपली जी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय IT यांनी सांगितलं की तुम्ही 7 दिवसात बाजू मांडा. हे युरोपीय देशामधील प्रायव्हसी पॉलिसी आणि इंडियामधील प्रायव्हसी पॉलिसी, यामध्ये तुम्ही काय करताय, भेदभाव करताय, हा भेदभाव नाही झाला पाहिजे. यामध्ये काय होऊ शकतं आपल्याला, तर माहितीची गोपनीयता, डेटा सुरक्षा आणि वापरकर्त्याचे अधिकार कमकुवत होतील असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. भारतीय नागरिकांचे हक्क आहेत, हित संबंधित यांना धोका पोहोचत असल्याचंही IT मंत्रालयानं सांगितलंय. या नवीन धोरणामुळे विद्यमान भारतीय कायदे आणि नियमातील अनेक तरतुदींचं उल्लंघन होतं. जसं आपण पाहिलं IT Act 2000 आहे ना, त्याचंही उल्लंघन होत होतं. राईट टू प्रायव्हसी असेल, आपण पाहिलं मूलभूत अधिकार आपल्याला जे आहेत, कलम 21, कलम 19, कलम 14, याचं उल्लंघन होतंय असं त्यांचं मत आहे. त्यामुळे व्हॉट्सअपला सांगितलंय की तुम्ही हे पॉलिसीच्याबद्दल रद्द करण्याचा आदेश केंद्र सरकारनं आता दिलेला आहे. यानंतरची न्यूज आहे EWay बिल आता फास्टॅगशी संलग्न झालेले आहे. आपण पाहिलं ज्यावेळेस GST आलं त्यावेळेस GST मध्ये EWay बिलची तरतूद होती. म्हणजेच ज्यावेळेस आपण मालवाहतूक करणारे काही गाड्या असतील त्यांच्यासाठी EWay बिल असणार आहे. आता EWay बिल कशासाठी असते, तर जो मालवाहतूक होते त्या संदर्भात EWay बिल होतं. पण काय होतंय, GST न भरताच काही वाहनं अशीच मालवाहतूक करत होती. मग याची चोरी, सहजासहजी GST ची चोरी आपल्याला पकडता यावी यासाठी आपण EWay बिल आणलं. मग काय होतं, व्यापारी जे मालवाहतूक करतात ते आता EWay बिल फास्टॅगशीच जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे काय होईल, फास्टॅगशी जोडल्यामुळे काय होईल, जर अवजड किंवा मालवाहुवा किती वेळा नेमके पद्धतीनं यांची ये जा होते हे आपल्याला आता तत्काळ GST अधिकाऱ्याला कळू शकणार आहे. मग यामध्ये आपल्याला EWay बिल म्हणजे काय हे आपल्याला पाहू लागतं, किंवा RFID ही टेक्नॉलॉजी काय हे पाहू लागतं. RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी, हे रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करतं. आपण पाहतो टोल नाक्यावर सुद्धा RFID टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्याच पद्धतीनं EWay बिल हे महत्वाचं आहे. फास्टॅग टेक्नॉलॉजीज RFID वापर करून तयार केली जाते. त्यामुळे यात विज्ञानाच्या बाजूनेही पाहू लागतं आणि इकॉनॉमीच्या बाजूने GST बिल किती होतं, GST मध्ये कोणकोणत्या राज्यघटनेतील अनुच्छेदामध्ये बदल करण्यात आले, कितवी घटना दुरुस्ती होती, त्याच पद्धतीनं EWay बिल म्हणजे काय, परत सायन्स टेक मध्ये फास्टॅग म्हणजे काय आणि ती कोणत्या टेक्नॉलॉजीनं काम करतं, एवढी एका बातमीमध्ये एवढ्या न्यूज आपल्याला कव्हर करावे लागतात. यानंतरची सायन्स जगतातली घडामोडी, अतिसुरक्षित Android 12 गुगलनं सादर केलं आहे. आपण मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये Android 9, 10, 11 हे आत्ताच्या टेक्नॉलॉजी होते, पण आता Android 12 आलेला आहे. यामध्ये गुगलनं डेव्हलपर कॉन्फरन्स त्यांची झाली, त्यामध्ये Android 12 नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सादर केलेलं आहे. या सिस्टीममध्ये सुरक्षितेवर अधिक भर देण्यात आलेला आहे. आपण पाहतो मोबाईलचा डाटासुद्धा हॅक होत असतो, पण गुगलनं आता Android 12 अशी सुविधा निर्माण केली की तुम्हाला आता सुरक्षित आहे. कोणतं ॲप तुमच्या फोटो मागतंय का किंवा कोणती माहिती मागते का हे अगोदर तुम्हाला गुगल आता नोटिफिकेशन देणार Android 12 माध्यमात, जेणेकरून तुमचा डाटाचा तुम्हाला प्रायव्हसी जर तुमची हनन होत असेल तर तुम्ही तो डाटा देऊ शकणार नाही. आता नव्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये प्रायव्हसी डॅशबोर्डही मिळणार आहे. Android 12 प्रियू बीटा व्हर्जन अनेक स्मार्टफोनमध्ये आता उपलब्ध केलेलं आहे. आता क्रोमबुक युजरसाठी नवे फीचर मिळणार असून त्याद्वारे अनलॉक करण्याची सुविधा मिळणार आहे. लक्षात असू द्या Android 10 गुगलनं आणलेलं आहे. अशा पद्धतीनं Android 12 हे नवीन व्हर्जन आपल्याला राईट टू प्रायव्हसी देते. आत्ताच आपण पाहिलं फेसबुकनं काय केलेलं आहे, जे आपले व्हॉट्सअप आहे त्याची प्रायव्हसीबद्दल आपल्याला अधिकार त्यांच्याकडे देण्यासाठी मागितले होते की तुम्ही हे प्रायव्हसी आमचं जे आहे ते ॲक्सेप्ट करा. पण गुगलनं आता काय केलं, त्याच्या विरोधात पद्धतीनं काम केलेलं आहे की त्यांनी Android 12 जे आणलेलं आहे ते प्रायव्हसी डॅशबोर्डच देणार आहे. जर एखाद्या तुम्हाला ॲपनं म्हणलं की तुमचे फोटो अलाउड करा किंवा तुमची डाटा अलाउड करा, आता गुगल तुम्हाला विचारणार Android 12 की तुम्हाला हे द्यायचं आहे का, तरच ते ॲप इन्स्टॉल किंवा त्या परमिशन देण्याचे आपल्या थ्रूच त्यांना परमिशन मिळणार आहे. यानंतरची न्यूज आहे चंद्राचे छायाचित्र 50,000 फ्रेममधून पुण्यातील 16 वर्षीय प्रतिमा जाजू या विद्यार्थ्यानं सुस्पष्ट छायाचित्र काढले. आणि हे ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या ट्विटरला आणि सामाजिक सोशल मीडियाद्वारे जेव्हा त्यांनी शेअर केलं त्यावेळेस आंतरराष्ट्रीय जगतावर सुद्धा त्यांची नोंद घेतली गेली. कारण ते चित्र एवढं चांगल्या पद्धतीनं काढले, बघा त्या छायाचित्रामध्ये विवरे दिसतात, पठारे, दऱ्या, विविधरंगी खनिजांनी युक्त चंद्राचा भूप्रदेशही दाखवण्यात आलेला आहे.
त्यामुळं या चित्राची जागतिक पातळीवरही नोंद घेतली आहे. खगोलशास्त्र हे सर्वात महत्वाचं शास्त्र आहे, कारण सध्या आपण पाहतोय ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा प्रत्येक देशाकडून केल्या जातात. तसंच चंद्राचं चित्र आपल्या पुण्यातील प्रतिमेश जाधव या विद्यार्थ्यानं 16 वर्षीय विद्यार्थ्यानंच रेखाटलेलं आहे. 50,000 फ्रेम्स त्यांनी वापरलेले आहेत. आता यामध्ये महत्वाचं काय, चंद्र पृथ्वीपासून किती लांब आहे, चंद्रावर कसं वातावरण आहे, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे, हे सर्व आपल्याला माहीत असायला हवं. यानंतरची न्यूज आहे, ओपन स्कायज या आंतरराष्ट्रीय करारातून रशिया बाहेर पडलेला आहे. संरक्षण विषयक स्थळांची हवाई टेहळणी करण्याविषयीच्या ओपन स्कायज या आंतरराष्ट्रीय करारातून बाहेर पडण्याच्या बाजूने रशियानं संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं कौल दिलाय. या करारातून अमेरिका अगोदरच बाहेर पडलाय. आता हा करार रशियाने पाश्चात्य देशामध्ये 2002 झाला होता, पण या अगोदर ट्रम्प तात्ते आपले होते, ट्रम्प तात्यांनी यातून बाहेर पडण्याचा मागच निर्णय घेतला होता, आता रशियानेही घेतलेला आहे. आता हे कशाबद्दल होतं, तर जे आपल्या संरक्षण विषयक स्थळांची हवाई टेहळणी आहे त्या संदर्भात ही ओपन स्काय पॉलिसी होती. ही युरोपीय देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये हा करार झालेला होता, पण आता रशियाच्या कनिष्ठ संसदीय सभागृहाने सुद्धा सांगितले की यातून बाहेर पडण्यासाठी आपण महत्वाचं पाऊल त्यांनी उचललं आहे, त्यांनी आता कौल दिलेला आहे की आपण ह्याच्यातून बाहेर पडावं. त्यामुळे ओपन स्काय पॉलिसी लक्षात असुद्धा 2002 लांबण्यात आली होती. 1982 सही करण्यासाठी ती ओपन झाली होती. 35 देशांनी यामध्ये सही केलेला आहे. कॅनडा, US असेल, रशिया असेल, हे महत्वाच्या देशामध्ये इन्वॉल्व्ह होते. आणि यामध्ये संरक्षण विषयक स्थळाची हवाई टेहळणी करण्याविषयी ही ओपन स्काय पॉलिसी होती. UPSC महत्वाचं आहे. यानंतरची न्यूज आहे, अमेरिकेतील H-1B व्हिसाचे वटहुकूम आता रद्द केलेला आहे. ट्रम्प तात्यांनी नवीनच वटहुकूम काढला होता, निर्बंध लादले होते, त्यामुळे भारतातील भरपूर IT कंपन्यातील कर्मचारी होते त्यांच्यासाठी H-1B व्हिसा मिळवणं कठीण झालं होतं, पण आता जो बायडन यांनी हे वटहुकूम होता तो रद्द केलेला आहे. आता अमेरिकेत नोकरीसाठी जाण्याचा अनेक इच्छुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. भारतातील भरपूर आपले अमेरिकेत जातात, IT कंपनीमध्ये भरपूर काम करणारी संख्या आहे. इन्फोसिस असेल किंवा अन्य काही कंपनी, मायक्रोसॉफ्ट असेल, यामध्ये भारतीय IT कंपनीमध्ये अमेरिकेत जाऊन काम करतात आणि तिथं स्थायिक होतात. त्यांच्यासाठी हा H-1B व्हिसा कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आणि हा निर्णय कुणी घेतला होता, ट्रम्प तात्यांनी घेतला होता की H-1B व्हिसा आता कुणालाही देणार नाही, पण आता तो वटहुकूम कुणी रद्द केलेला आहे, जो बायडन यांनी, हे सर्वात महत्वाचं आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध लादणारी हंगामी वटहुकूम अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयानं रद्द केलेला आहे. हा ट्रम्प तात्यांनी वटहुकूम काढला होता. आणि आता यामुळे काय होईल, अमेरिकेत कित्येक नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. यानंतरची कोरोनाबाबतची जी टेस्ट आहे त्या संदर्भात आहे. आता गुळणीतूनही आपली कोरोना टेस्ट होऊ शकणार आहे. ही स्वॅबची आपल्याला सांगितलं, आपण स्वॅब घेतो, नाकावटे स्वॅब घेतो, तोंडावटे स्वॅब काढला जातो, त्यामुळं आपल्याला त्रास होतो. मग यासाठी एक सोपा उपाय केलेला आहे, आपण सलाईन नाही ना, सलाईनचं वॉटर, ते घरी गुळण्या करून ते सॅम्पल प्रयोगशाळेत दिलं तर आपले कोरोना चाचणी होऊ शकते. यासाठी ICMR निरीच्या वैज्ञानिक शास्त्रज्ञांचं जे होतं त्याला मान्यता दिली आहे, त्यांनी हे शोधून काढलेलं आहे. आता सलाईन वॉटरनं जर तुम्ही गुळण्या केल्या तर सलाईन वॉटरचे कंटेंट काय असतात हे आपल्याला महत्वाचं असतं. हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, सलाईन वॉटरमध्ये कोणकोणते कंटेंट असतात. आता या पद्धतीलाच सलाईन गार्गल्स RT-PCR टेस्ट असं म्हणलं गेलेलं आहे. या टेस्टिंग प्रक्रियेत RNA एक्सट्रॅक्शनची गरज संपणार असून कमी वेळात कोरोनाचा अहवाल प्राप्त होणार आहे. आता आपण पाहिलं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टचे आपल्याला करावं लागतं एन्झाईमद्वारे, आणि त्यावेळेस RNAचं रूपांतर DNA होतं, आणि त्यानंतर आपण त्याचं RT-PCR टेस्टद्वारे पाहतो की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पण आता निरीनाशी संशोधन केले की तुम्ही सलाईनचं पाणी असतं ते गुळणं केलं त्याच्या, आणि ते जर पाणी आपण टेस्टिंगला दिलं तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कळणार आहे. आणि याला ICMR पण मान्यता दिली. आता आपल्याला इथं निरीचा लॉंग फॉर्म तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. निरी ही संस्था महाराष्ट्रात आहे, नागपूरमध्ये, आणि CSIRच्या अंडर ही लॅब आहे लक्षात असू द्या. CSIR ही महत्वाची वैज्ञानिक संशोधन करणारी संस्था आहे. त्याच्या अंडर भरपूर संस्था स्थापन झालेल्या आहेत. ही निरी संस्था तशी नागपूरला स्थापन झालेली आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. तर निरीचा लॉंग फॉर्म मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. यानंतर याच चक्रीवादळाचा सावट निर्माण झालेला आहे. आत्ताच तौक्के चक्रीवादळ आपल्याला तडाखा बसला अरबी समुद्राच्या बाजूला. आता पश्चिम बंगालचा उपसागर आहे, त्यामध्ये आता हे याच चक्रीवादळ तयार होणार आहे. आता पश्चिम बंगाल आणि ओरिसा यांना फटका बसण्याची शक्यता आत्ता वर्तवण्यात आलेली आहे. तौक्के चक्रीवादळाचं आपण पाहिलं, आत्ताच ते मागच्या आठवड्याचं मागच्या 4-5 दिवसात याचं अरबी समुद्राच्या किनाऱ्याला जे होते, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांना तडाखा बसला. तसेच आता ते पश्चिम बंगाल
आणि ओरिसा यांना कोणत्या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता यास आता हे वादळ होणार आहे असं IMD अंदाज वर्तवला आहे. शक्यता वर्तवली की ह्या राज्यांना फटका बसू शकतो. यास हे नाव ओमाननं दिलेलं आहे, लक्षात असू द्या. यास हे नाव कोण दिलंय? ओमाननं दिलेलं आहे. आणि चक्रीवादळाचा वेग अंपान चक्रीवादळासारखाच असणार आहे जे गेल्या वर्षी आलं होतं. आता याचा जास्त फटका कोणाला बसणार आहे? पश्चिम बंगाल आणि त्याच्या लगतचा जो ओरिसाचा किनारपट्टी आहे तिथं जास्त प्रमाणात फटका बसण्याची शक्यता IMD सांगितली. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून 23 मे रोजी पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. आणि हे चक्रीवादळ अधिक तीव्र होत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे असं IMD सांगितले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव MN राजीवन यांनी ही माहिती दिलेली आहे. तर या चक्रीवादळाला नाव कोण दिलं? ओमाननं. हे महत्वाचं आहे, हे लक्षात असू द्या. चक्रीवादळाबद्दल आपण 4-5 दिवस सिरीजच होती आपली, त्याचं नाव कसे दिलं जातं, रेड अलर्ट काय, ऑरेंज अलर्ट मध्ये काय, येलो अलर्ट म्हणजे काय, हे आपण पाहिलेलंच आहे. चक्रीवादळाचा वेग किती असतो, त्याच्यासाठी समुद्राचं तापमान किती लागतं, ते जमिनीवर आल्यानंतर हळूहळू नष्ट कसं होत जातं, या संदर्भात आपण अगोदरच पाहिलेलं आहे. त्यामुळे आता फक्त एवढं लक्षात ठेवा, ओमाननं हे यास हे नाव दिलेलं आहे आणि हे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ यास येणार आहे. याचा फटका कोणाला बसणार आहे? पश्चिम बंगाल आणि ओरिसा. यानंतरची न्यूज आहे, NSG माजी महासंचालक JK दत्त यांचं निधन झालेलं आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी संचालक होते ज्योती किशन दत्त. यांचं महत्वाचं काय, तर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता मुंबईला. त्यावेळेस ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो जे राबवलं होतं त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं? ज्योती किशन दत्त यांच्याकडे होतं. ते 1971 भारतीय पोलीस सेवेचे पश्चिम बंगाल कॅडरचे अधिकारी होते. CBI आणि सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं होतं. हे महत्वाचं आहे. NSG माजी महासंचालक JK दत्त महाराष्ट्र दृष्टीनं का महत्वाचं, तर ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो जो ते प्रमुख होते. 26/11 जो हल्ला आपण म्हणतो ना त्या संदर्भात NSG जे त्यांनी मोहीम राबवली होती ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो याचे नेतृत्व कोणी केलं होतं? JK दत्त यांनी. यानंतरची बातमी आहे, कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस घ्यायचं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन शिफारस केली आहे. याचबरोबर आणखी शिफारसी केल्या आहेत, बरे झालेल्यांनी 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यायचे, तर लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी तुम्ही रक्तदान करू शकता. लस घेण्यापूर्वी अँटीजेन टेस्ट करण्याची गरज नाही. लस तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही अँटीजेन टेस्ट करण्याची काही तुम्हाला गरज नाही. आणि आता स्तनदामातांनाही लस घ्यावी असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केली आहे. दररोज कोरोनाच्या बाबतीमध्ये न्यूज येतात, त्या शिफारशी येतात, त्या आपण पाहिल्या. तर आपल्याला कोरोनाच्या स्थितीचा सुद्धा आता आढावा घेता येऊ शकतो. यानंतर आज 20 मे आहे, जागतिक मधमाशी दिन. सर्वाधिक परागीभवन करण्यामध्ये मधमाशांचा मोठा वाटा असतो आणि परागीभवन जास्त प्रमाणात झाल्यामुळेच पिकामध्ये उत्पादन क्षमता वाढून आपण पाहतो पिकाचं उत्पादन वाढलेलं असतं. कारण परागीभवन हे उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाचं असतं. पण सध्या आपण पाहतो रासायनिक खतांचा रसायनांचा जास्त वापर शेतामध्ये होत असल्यामुळे आता ह्या मधमाशा कुठं शहराकडे यायला लागल्या आहेत. म्हणून आपण कित्येक बिल्डिंगच्या पाहतो कोपऱ्यावर कुठंतरी मधमाशाचं मोठं पोळ असतं. हे चुकीचं आहे, कारण शहरामध्ये जास्त प्रमाणात फुलझाडं नाहीत तर ती खेड्यात आहेत. मग खेड्यामध्येच पीक पाण्यासाठी महत्वाचं असणारं परागीकरण होण्यासाठी मधमाशांची आवश्यकता असते. पण सध्या जे आपण पाहतो उत्पादन अधिक व्हावं या आशेने शेतकरी औषधं वापरतात, त्याचा परिणाम मधमाशावर झालेला आहे. आणि यामुळेच कीटकनाशकांचा मारा जर वाढला असेल तर मधमाशा ह्या शहराकडे यायला लागलेल्या आहेत. ऊसाच्या शेतीचं प्रमाण अधिक आहे जिथं आपण पाहतो भरपूर प्रमाणात रसायनांचा वापर करतो आणि यामुळेच मधमाशा आता शहराकडे येतात. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीही बदललेल्या आहेत. जसं माणसानं स्वतःची जीवनशैली बदलली तसे आता प्राणी पक्षी कीटकसुद्धा बदलायला लागलेत. यामुळं निसर्गाचं चक्र बदललं आणि निसर्गाचं चक्र जर बदललं तर परत एकदा आपण पाहतो की विध्वंस होण्याची एक शक्यता असते. जर जास्त प्रमाणात जर अन्नधान्य व्हायचं असेल तर मधमाशांकडून परागीभवन होवं लागतं आणि परागीभवन जर नाही झालं तर जास्त प्रमाणात अन्नधान्य उत्पादन नाही होणार. अन्नधान्य उत्पादन नाही पडलं तर भूकबळी किंवा पॉवर्टी ही वाढण्याची शक्यता जास्त पद्धतीनं असते. म्हणून मधमाशा दिनाला आपण आज मधमाशांचं महत्व सुद्धा लक्षात असू द्या. मधमाशांचे 3 प्रकार आहेत ते आपल्या विज्ञानाच्या बुकमध्ये दिलेले आहेत. एपिस टेरेस असेल किंवा आणखी काय असेल तर त्याचं सायंटिफिक नाव एपिस आहे. मग टेरेस असेल किंवा एपिस आणखी कोणती जात आहे लक्षात असू द्या. अशा 3 जाती व्यवस्थित लक्षात ठेवा ज्या भारतामध्ये आहेत. यानंतर हिंदूची न्यूज आहे, फेडरलिझम बद्दल एडिटोरियल आलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. मराठा आरक्षण दिल्यानंतर त्यामध्ये जो निर्णय झाला होता 102 घटनादुरुस्तीबद्दल त्या संदर्भात सांगितलं होतं की 3 न्यायालयांनी सांगितलं होतं की हा केंद्राचा अधिकार आहे सामाजिक व शैक्षणिक मागास ठरवण्याचा. पण 2 न्यायाधीश म्हणले होते की हे राज्याचा अधिकार आहे. जे खंडपीठ होतं त्या खंडपीठामध्ये 3-2 असा निर्णय झाला होता. यामुळे आता प्रश्न निर्माण झालेला आहे फेडरलिझम म्हणजे संघराज्य. आपण पाहतो की सहकारी संघराज्य म्हणजेच
आपण पाहतो की कॉपरेटिव्ह फेडरलिझम आणि स्पर्धात्मक संघराज्य म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम. तर यामध्ये सहकारी संघराज्याला जास्त आपण महत्त्व दिलं पाहिजे ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम राबवत असताना. पण सध्या पाहतोय की असे जर निर्णय आले तर राज्याचे जे फेडरलिझम स्ट्रक्चर आहे आपलं देशाचं संघराज्याचं स्ट्रक्चर आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात हे आर्टिकल आहे. तर राज्यांचे अधिकार सुद्धा आपण जे सांगितलेले आहेत राज्यघटनेमध्ये त्यांनाही आपण अजिबात धक्का नाही पोहोचवला पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. या संदर्भात हे अधिकार आहे. मराठा आरक्षणामध्ये जे राज्यांना अधिकार होता सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्याचा तो नसल्याचं 102 घटना दुरुस्तीच्या अन्वयार्थ खंडपीठाने निर्णय दिला होता. त्या संदर्भात हे आर्टिकल आहे, व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून आपल्याला UPSC पेपर 2 फेडरलिझम जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होण्यास आपल्याला याची मदत होऊ शकते. फेडरलिझम हे आपल्याला पेपर 2 UPSC मेन्समध्ये आहे. यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटसबद्दल माहिती आलेली आहे. फायनान्स मिनिस्ट्रीनं इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस कुणाला दिलेला आहे तर कन्व्हेन्शन सेंटरला. त्या कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे काय, एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन होतं ना कुठं कुठं. आपण पाहतो इंडस्ट्रीसाठी मोठमोठे कन्व्हेन्शन सेंटर एक्झिबिशन सेंटर उभारले जातात, त्या संदर्भात त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस दिला. आता हा इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस दिला तर काय फायदा होतो, तर यांना कर्ज मिळण्याची सुविधा व्यवस्थित लवकरात लवकर प्राप्त होतो. आपण पाहतो प्रायव्हेटी सेक्टर लेंडिंगमध्ये शिक्षण असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल अशा काही बाबींचा समावेश केलेला आहे, ज्यामुळे त्यांना काय होतं कर्ज मिळण्यासाठी प्रायोरिटी दिली जाते. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस दिला तर याचा फायदा कुठं त्यांना जास्त होणार आहे, बँक असेल किंवा आणखी कोणत्याही पद्धतीनं त्यांना जर फायनान्शियल मदत असेल ती मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं या प्रोजेक्टला मदत होत असते. म्हणून सर्वात महत्त्वाचं काय इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस म्हणजे काय इकॉनॉमीमध्ये पाहून घ्या. प्रायव्हेटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय, यामुळं काय होऊ शकतं, बँकांना कर्ज देण्याची सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यासाठी प्रायव्हेटी सेक्टर लेंडिंगला किती फायदा होऊ शकतो हे सर्व आपल्याला फायनान्शियल स्टेटस म्हणजे पाहू लागतं. यानंतरची PIB मधील बातमी आहेत. GI अर्थात भौगोलिक निर्देशांक म्हणून प्रमाणित गोलवड सपोटा या चिक्कूचं महाराष्ट्राकडून इंग्लंडकडे निर्यात सुरू झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये महत्त्वाचं पाहू लागतं GI टॅग कशाला आहे, तर गोलवड चिक्कूला आहे. हा चिक्कू कोणते आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहे, यालाच डहाणू गोलवड सपोटा चिक्कू असंही म्हणलं जातं. याला GI प्रमाणपत्र आहे या कारण याला अनोखी मधुर चव आहे. आणि ही चव कशामुळे आहे तर गोलवड गावातील कॅल्शियम समृद्ध मृदा आहे त्यामुळं चिक्कूला चांगल्या पद्धतीने चव येते. आता याच पद्धतीने चिक्कूच उत्पादन बाकीच्या पण राज्यात होतं जसं कर्नाटक गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश. सर्वाधिक उत्पादन कुठं होतं कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. या गोलवड चिक्कूचा वापर कुठं कुठं होतो, फ्रूट सॅलेडची रंगत वाढवण्यासाठी, दूध किंवा योगर्ट मिसळून त्याचं सेवन करण्यासाठी, चविष्ट स्मूदी आणि चिक्कूवर प्रक्रिया करून मोरुंबाही करण्यात येतो. त्यामुळे चिक्कू लक्षात असू द्या, डहाणू गोलवड चिक्कू याला कशाचा GI टॅग आहे आणि याची एक्सपोर्ट आता आपण इंग्लंडला करतोय. मग GI टॅग आपण दिला जातो तो कोणत्या ऍक्ट खाली दिला जातो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. यानंतर तौके चक्रीवादळात ONGC जहाज अडकून पडल्यामागील घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्थापन केलेली आहे. या समितीत जहाज बांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक SCL दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शाहीन यांचा समावेश असणार आहे. संबंधित घटनेची चौकशी करून 1 अहवाल देण्याचं समितीला सांगण्यात आलेलं आहे. मग तौके चक्रीवादळ ही समिती का स्थापन केली, ONGC विदेश किंवा ONGC म्हणजे काय हे पाहून घ्या. बॉम्बे हाय कालच आपण पाहिलं, बॉम्बे हायबद्दल व्यवस्थित पहा, कधी स्थापना झाली, मुंबईपासून किती दूर आहे हे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर जागतिक जलविषयक कृती कार्यक्रम ग्लोबल नेक्स्ट जनरेशन वॉटर ॲक्शन प्रोग्राम हा आंतरराष्ट्रीय जल संघटना आणि डेन्मार्क तंत्र विद्यापीठानं राबवलेला एक प्रोग्राम आहे. यामध्ये भारत आणि डेन्मार्क यांना ह्या वर्षी यजमान आहे. यासाठी भारतानं काय संशोधकांना जो आहे या कार्यक्रमासाठी त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी AIM आणि ICDK यांच्यातर्फे जल नवोन्मेष आव्हान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये भारत डेन्मार्क केनिया घाना आणि दक्षिण कोरिया या 5 देशांनी सहभाग नोंदवला होता. यामधील विद्यापीठातील जे नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन करणारे संस्था आहेत किंवा तरुण आहेत प्रज्ञावंत आहेत त्यांना सहभागी करून घेतलं होतं. आणि याद्वारे काय होणार होतं तर शहरातील पाणीविषयक आव्हानांना तोडगा शोधण्यासाठी हे प्रज्ञावंत आपले कौशल्य तंत्रज्ञान विषयक अनुशासन आणि नवोन्मेष क्षमता याचा विकास करू शकतील अशा पद्धतीनं ते संशोधन होणार होतं आणि ते इथं प्रेझेंटेशन होणार होतं. आता हे AIM ICDK हे जल नवोन्मेष स्पर्धेची यशस्वी सांगता झालेली आहे.
यामध्ये भारत डेन्मार्क द्विपक्षीय हरित धोरणात्मक भागीदारी अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन जे नीती आयोगाचं आहे आणि डेन्मार्क दूतावास आणि डेन्मार्क तंत्रकृषी विद्यापीठ म्हणजे DTU यांच्या अंतर्गत ICDK आहे ना यांनी काय केलं होतं जलविषयक कृती जल नवोन्मेष अंतिम स्पर्धा होती त्याची सांगता झालेली आहे. यामध्ये DKU ने 18 मे 2021 रोजी याचं आयोजन केलं होतं. अंतिम स्पर्धा डेन्मार्क तंत्र विद्यापीठात झाली होती. यामध्ये 5 देशाच्या प्रतिनिधींनी स्थानिक संस्थांमधून आभासी पद्धतीनं सहभाग नोंदवला होता. यामध्ये भारताने अंतिम फेरीचं आयोजन केलं होतं. याचं परिचर्चेचे अध्यक्षपद अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आहेत डॉक्टर चिंतन वैष्णव. डॉक्टर चिंतन वैष्णव कोण आहेत? अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आहेत. यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. भारताने 3 संघ पाठवले होते, डेन्मार्क आणि दक्षिण कोरियाने प्रत्येकी 1 संघ, आणि स्टार्टअप जे आहेत त्यांना थेट अंतिम फेरीतच भाग घेण्याचं संधी आपण दिली होती. हे लक्षात असू द्या. AIM ICDK जल नवोन्मेषण स्पर्धा. थँक्यू. अशा पद्धतीने आपण 20 मे 2021 चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC सोबत जोडले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लोकमान्यनं सोमवारपासून मराठी UPSC ची जी बॅच आहे ती सुरुवात केलेली आहे. UPSC चा वैकल्पिक विषय मराठी साहित्य आहे. या संदर्भात आपण बॅच सुरू करतोय. त्या संदर्भात टेलिग्रामवर अपडेट दिलेली आहे, तुम्ही ती अपडेट पहा. जेणेकरून ही बॅच मोफत असणार आहे. सर्वांना मराठी साहित्य हा विषय ऑप्शनल घ्यायचा असेल तर त्या संदर्भात आपण लेक्चर्स घेणार आहोत. आणि सध्या UPSC ची एक्झाम पुढे गेल्यामुळे ज्यांनी हा ऑप्शनल निवडला आहे त्यांना इथं मार्गदर्शन मिळणार आहे. तुम्ही टेलिग्रामवर अपडेट मिळवा. सोमवारपासून बॅच सुरू होणार आहे. आणि या संदर्भात तुम्हाला जी माहिती हवी ती टेलिग्रामवर दिलेली आहे, तुम्ही ती व्यवस्थित पाहून घ्या. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.